भारत माता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की, जय भवानी, हिंद विश्व राज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आज आपल्यामध्ये विशेषत्वाने उपस्थित झालेले आणि खऱ्या अर्थाने नवभारताची निर्मिती करणारे आपले यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात तयार झालेल्या जगातल्या सर्वात मोठ्या राजकीय पक्षाचे अध्यक्ष आदरणीय जगत प्रकाश नड्डाजी आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी आदरणीय नड्डाजींचं मनापासून स्वागत करतो. मंचावर उपस्थित आपले अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी, सन्माननीय सी टी रवीजी, विनोद तावडेजी, तरुण चुकजी, माननीय शिवप्रकाशजी, पंकजाताई मुंडे, त्याचप्रमाणे नारायणराव राणे, रावसाहेब पाटील दाडवे, आशिषजी शेलार, सुधीरभाऊ मुनघंटीवार, चंद्रकांतदादा पाटील, गिरीजी महाजन, जयवानसिंगजी पवैया, ओमप्रकाश धुर्वेजी, सुनील देवधरजी, विजयाताई रहाटकर, या ठिकाणी उपस्थित आपले कपिल पाटीलजी, डॉक्टर भारतीताई पवार, हंसराज भैया आहिर, मंत्रिमंडळातील आमचे सर्व सहकारी, सर्व आमदार, सर्व खासदार आणि उपस्थित सर्व कार्यकर्ता भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे आज ही जी काही आपली कार्यकारिणी होतीये ती बावनकुळेजींनी नवीन टीम घोषित केल्यानंतरची पहिली कार्यकारिणी आहे आणि आपलं सौभाग्य आहे असं फारसं तरी होत नाही, पण पहिल्याच कार्यकारिणीच्या बैठकीला स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष आपल्यामध्ये आज उपस्थित आहे. और अध्यक्ष जी, हमें इस बात की खुशी है कि जैसी नई कार्यसमिति में के गठन के बाद आप पहली बार आ रहे हैं, वैसे ही महाराष्ट्र की हमारी सरकार को सुप्रीम कोर्ट ने स्टैंप लगाने के बाद भी पहली बार आप आ रहे हैं, इसलिए मैं आपका बहुत बहुत स्वागत करता हूं. खर म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या सरकारवर जे लोक प्रश्नचिन्ह उपस्थित करत होते मला असं वाटलं त्यांची तोंड बंद होती, पण दुर्दैवाने काल देखील मी सांगितलं की ज्यावेळेस राजाचा एखाद्या गोष्टीकरता आग्रह असतो त्यावेळी त्याची प्रजा त्याचे सेनापती त्याला तसंच सांगत असतात आणि त्यामुळे राजाचा आवडता पोपट मेला हे जसं कोणी सांगत नाही तसं उद्धवजीला हे कोणी सांगायला तयार नाही कि उद्धवजी पोपट मेला आहे. ते असंच सांगतायत, नाही नाही मेला नाही आहे, थोडा बोलत नाही आहे, थोडा हलत नाही आहे, थोडा डुलत नाही आहे. पण म्हणून एकदा थोडीशी स्पष्टता यावी की सर्वोच्च न्यायालयाने नेमकं काय केलंय हे देखील अत्यंत महत्वाचं आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये सन्माननीय उद्धव ठाकरेजींच्या तेव्हाच्या शिवसेनेने म्हणजे आताच्या शिल्लक सेनेने जी याचिका केली होती त्या याचिकेमध्ये एकूण 8 मागण्या होत्या. 8. आता मी तुम्हालाच प्रश्न विचारणार आहे, कारण तुम्ही सुप्रीम कोर्टाचा ऑर्डर सगळ्यांनी पेपरमध्ये वगैरे तर वाचलाय. 8 मागण्यांपैकी त्यांची कुठली मागणी सुप्रीम कोर्टाने मान्य केली आहे का? पहिली मागणी काय होती बघा. पहिली मागणी होती एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून निमंत्रित करण्याचा राज्यपालांचा निर्णय रद्द करा. झाली आहे मागणी मान्य. दुसरं होतं 3 जुलै 2022
22 रोजीची विधानसभेतील कारवाई आणि अध्यक्षांची निवड रद्द करा. झाली आहे निवड रद्द? नाही. जरा जोरात सांगा, झाली आहे? नाही. तिसरी मागणी होती 4 जुलै 2022 रोजीची विधानसभेतील कारवाई आणि मुख्यमंत्र्यांच्या बाजूने पारित झालेला विश्वासदर्शक ठराव रद्द करा. झाला रद्द? नाही. त्यानंतर त्यांची मागणी होती एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांविरुद्ध विधानसभा अध्यक्षांकडे प्रलंबित अपात्रतेच्या याचिका तुमच्याकडे बोलवा आणि संविधानाच्या कलम 142 नुसार त्याच्यावर निर्णय करा. झाला असा निर्णय? मग सांगितलं 3 जुलै 2022 रोजी विधानसभा अध्यक्षांनी पाठवलेलं पत्र रद्द करा. केलं रद्द? मग त्यांनी मागणी केली 28 जून 2022 रोजी राज्यपालांनी उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र विधानमंडळ सचिवांना पाठवलेलं पत्र रद्द करा. केलं रद्द? मग त्यांनी म्हटलं घटनेच्या 10व्या शेड्यूल प्रमाणे 8 जुलै 2022 रोजी विधानसभा अध्यक्षांनी बजावलेले समन्स रद्द करा. केलं रद्द? मग त्यांनी सांगितलं भरत गोगावले यांनी अपात्रते संबंधात सुरू केलेल्या कारवाईला स्थगिती द्या. दिली स्थगिती? मग यापेक्षा वेगळी मागणी काहीच नव्हती. या 8 मागण्या त्यांनी केल्या, यातली एकही जर सर्वोच्च न्यायालयाने त्या ठिकाणी मान्य केली नाही आणि उद्धवजी म्हणतात जा गावोगावी आणि सांगा आपलाच विजय झालाय, बडवा. हा आपल्या बापाचं काय झालंय? बडवा जाऊ, काय हरकत नाही, तुम्ही आमच्या आंदोलनात सामील व्हा. पण तुमच्या मनामध्ये कुठली शंका ठेवू नका, पोपट मेलाय. हे सरकार पूर्णपणे संवैधानिक, पूर्णपणे कॉन्स्टिट्यूशनल, पूर्णपणे लेजिटिमेट अशा प्रकारचं सरकार आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या मेहनतीने आणि आशीर्वादाने हे सरकार आपला कार्यकाळ तर पूर्ण करेलच पण पुन्हा एकदा निवडून येईल हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो. पण त्याच वेळी मायक्रो मॅनेजमेंट देखील अत्यंत महत्वाची. सातत्याने आपण बूथचा आग्रह धरतोय. शिवप्रकाशजींनी आपल्यासमोर बूथचा आग्रह धरला. शिवप्रकाशजींनी आपल्याला बूथ सशक्तीकरण अभियानाच्या संदर्भात सांगितलं. याचं कारण काय? नुकतंच आपल्याकडे कर्नाटकची विधानसभा झाली. कर्नाटकच्या विधानसभेमध्ये 700 पेक्षा कमी मतांनी पडलेल्या जागा 5 आहेत आणि जवळपास 42 जागा अशा आहेत की ज्याच्यामधली हार जीत ही 2000, 3000, 4000 झाली आहे. बूथ सशक्तीकरण अभियानाच्या माध्यमातून सगळे जरी एक झाले तरी देखील आपण या ठिकाणी अतिशय चांगला विजय हा प्राप्त करू शकतो आणि म्हणून आपल्या पक्षात वारंवार सांगण्यात येतं लढाई लोकसभेची नाही, लढाई विधानसभेची नाही, लढाई ही गावाची किंवा प्रभागाची देखील नाही, लढाई ही बूथची आहे आणि म्हणून बूथकडे सर्वाधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. पण मला कधी कधी आश्चर्य वाटतं, कर्नाटकमध्ये आपला पराजय झाल्याबरोबर काही लोकांना एवढ्या आनंदाच्या उकळ्या फुटायला लागल्या, ज्यांच्या घरी पोरगा पैदाच झाला नाही तेही असे नाचून राहिले की जणू त्यांनाच पोरगा पैदा झाला, ज्यांचा एक माणूस तिथे निवडून आला नाही तेही बडवून राहिले, जे उभेच राहिले नाही तेही बडवून राहिले. पण बघा, कर्नाटकच्या पराजयाची त्या ठिकाणी चर्चा होते पण त्याच दिवशी देशातलं सगळ्यात मोठं राज्य उत्तर प्रदेश, या उत्तर प्रदेशामध्ये लोकल बॉडीच्या इलेक्शनमध्ये भाजपने स्वतःचाच रेकॉर्ड मोडला आणि 17 महापौर थेट महापौराच्या इलेक्शनमध्ये निवडून आले आणि सगळ्या नगरपालिकांमध्ये भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी बहुमतानं निवडून आली. पण त्याचा या ठिकाणी चर्चा झाली ना कशाला? देवबंद सारखी नगरपालिका ज्या ठिकाणी दारुल उलम ही संस्था काम करते अशा देवबंदमध्ये देखील भारत जिथे 65% मुस्लिम मतदार आहेत त्याही ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष हा उत्तर प्रदेशात निवडून आला. याचं कारण भारतीय जनता पक्षाने त्या ठिकाणी सशक्तपणे काम केलं. आणि आता काही लोक म्हणतात कर्नाटक फॉर्म्युला लागू करणार, कर्नाटक फॉर्म्युला लागू करणार. आता यांचा कर्नाटक फॉर्म्युला लोकसभेतच लक्षात येईल. लोकसभेमध्ये कर्नाटकमध्ये 28 पैकी 25 जागा किमान आपण निवडून येऊ. पण तरी जे लोक म्हणतायत
कर्नाटक फॉर्म्युला लागू करणार त्यांना एवढंच सांगतो, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, हा धर्मवीर संभाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. तुम्ही असा विचार करत असाल की केवळ अल्पसंख्याकांचं ध्रुवीकरण करून या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला निवडून येता येईल, हे शक्य होणार नाही. कारण या ठिकाणी छत्रपती शिवरायांनी एक एक मावळा जो तयार केलेला आहे त्याला देव देश आणि धर्माकरता कसं लढायचं हे माहिती आहे. त्यामुळे निश्चितपणे येत्या लढाईमध्ये तो मावळा, भारतीय जनता पक्षाचा मावळा, हे दाखवून देईल कि तुम्ही किती तुष्टीकरण करा, तुम्ही किती लांगुल चालन करा, पण लांगुल चालन करून कुठलाच कर्नाटक पॅटर्न तुम्हाला आणता येणार नाही. इथे एकच पॅटर्न चालेल, तो म्हणजे मोदी पॅटर्न. इथे एकच पॅटर्न चालेल, बीजेपी पॅटर्न. इथे एकच पॅटर्न चालेल, छत्रपती शिवरायांचा पॅटर्न. दुसरा पॅटर्न इथे चालू शकत नाही. आणि खरं म्हणजे आपण एक गोष्ट लक्षात घ्या, आता हे तिघं एकत्रित येतोय म्हणतात, आता त्यांच्या एकत्रितपणाचा काय विषय तो तर मी नंतर आपल्याला सांगेनच, पण आज भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची जी युती आहे ही अतिशय भक्कम आहे. ज्या शिवसेनेनी विचारा करता सरकार सोडलं, कारण एकनाथ शिंदे तर सरकारमध्ये होते, विचारांकरता सरकार सोडलं ते आपल्या सोबत आहे, आणि ज्यांनी सरकार करता विचार सोडला, ज्यांनी खुर्ची करता विचार सोडला, ती शिल्लक सेना आता फक्त या ठिकाणी महाविकास आघाडीकडे आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की येत्या निवडणुकीत शिवसेना, भारतीय जनता पार्टी कुठल्याही परिस्थितीमध्ये, ती महानगरपालिका असो, ती जिल्हा परिषद असो, किंवा त्यानंतर लोकसभा आणि विधानसभेमध्ये आपण निवडून येऊ. आणि आपला निवडून येण्याचा फॉर्म्युला काय आहे? आपला निवडून येण्याचा फॉर्म्युला आहे मोदीजींची कार्यशैली. आणि आपला नरेटिव्ह काय आहे? सामान्याच्या विकासाचा आपला नरेटिव्ह आहे. हे रोज खोटा नरेटिव्ह पसरवतात, पण या खोट्या नरेटिव्हला बळी न पडता सामान्याच्या विकासाचा नरेटिव्ह घेऊन ज्यावेळी आपण मैदानामध्ये उतरू, त्यावेळी जनसामान्यांचे आशीर्वाद हे आपल्याला मिळणारच आहे. आणि म्हणून मी त्यांच्याबद्दल एवढंच म्हणे, फिर चीखते फिर रहे बदहवास चेहरे, फिर चीखते फिर रहे बदहवास चेहरे, फिर रचे जाने लगे है षडयंत्र गहरे. पण या सगळ्या गहऱ्या षडयंत्राला आपलं उत्तर काय आहे? न उनकी रस्म नाही है, न अपनी रीत नाही. न उनकी रस्म नहीं है, न अपनी रीत नहीं. यू ही हमेशा खिलाए हैं हमने आग में फूल. न उनकी हार नहीं है, न अपनी जीत नहीं. त्यामुळे आपण जिंकणार याबद्दल कोणाच्याही मनात शंका असण्याचं कारण नाही आहे. पण एक लक्षात घ्या, 2023 शेवटचे 6 महिने आणि 2024 पहिले 6 महिने हे आपल्याकरता अत्यंत महत्वाचे. हा काळ आपल्या सक्रियतेचा आहे. मी खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना ही विनंती करण्याकरता आलो, यापूर्वी देखील मी म्हटलंय, पण आज या सभागृहामध्ये ज्याला महाराष्ट्र भारतीय जनता म्हणता येईल, पक्ष म्हणता येईल, असे सगळे लोक या सभागृहात आहेत. भारतीय जनता पक्षाचं सर्वव्यापी सर्वस्पर्शी रूप प्रातिनिधिक स्वरूपात या सभागृहामध्ये उपस्थित आहे. त्यामुळे मी तुम्हाला आज अपील करणार आहे, हे 6 महिने आणि पुढचे 6 महिने कुठलीही लालसा मनात न बाळगता भारतीय जनता पक्षाकरता आपल्याला द्यायची आहे. आज ज्या नवभारताची निर्मिती मोदीजी करतायत, तुम्ही आणि आम्ही इतके वर्ष काम करतोय त्या नवभारताच्या निर्मिती करता, जे स्वप्न भारताच्या स्वातंत्र्यापासून आपण सातत्याने पाहिलं, त्या स्वप्नाकडे आता हळूहळू मजल दरमजल करत आपण पोचतोय, एक एक सोपान आपण त्या ठिकाणी पार पाडतोय. अशा परिस्थितीमध्ये हे एक वर्ष अत्यंत महत्वाचं आहे. या एका वर्षामध्ये जे आपलं समर्पण असेल ते भारतीय जनता पक्षाकरता नाही, ते या देशाकरता. जे समर्पण असेल ते मोदीजींच्या कार्याकरता, जे समर्पण असेल ते खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा भारताला परमवैभवाला नेण्याकरता हे समर्पण देण्याची तयारी आपली आहे का, हा माझा सवाल आहे. सांगा, आपली तयारी आहे का?
आपली तयारी आहे का? खरंच आहे का? मी विचारलं म्हणून सांगू नका, मनापासून आहे का? मग मी आज सांगतो, पुढच्या एक वर्षात कोणाला काही मिळणार? काय मिळणार? कोणी समिती मागायची नाही, कोणी पद मागायचं नाही, कोणी मंत्रीपद मागायचं नाही. मंत्रीपद मागायचं नाही म्हटल्यावर बाकीच्यांनी हो म्हटलं, आमदार एकही म्हणाल तयार नाही. नाही, विस्तार करू आपण, काळजी करू का? पण अतिशय सिरियसली एक गोष्ट आपल्याला मी म्हणू इच्छितो की आता ही वेळ आहे. पार्टीने मला काय दिलं न विचारता मी पार्टीला काय देणार हे सांगण्याची वेळ आहे. आणि ज्याच्यामध्ये ही हिंमत आहे की मी मागणार नाही मी देणार, ज्याच्यामध्ये दानत आहे हे सांगायची की मी मागणार नाही मी देणार, तो खरा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता. आणि जो केवळ घेण्याकरता या ठिकाणी आहे तो भारतीय जनता पक्षाचा खरा कार्यकर्ता असू शकत नाही. अनेक वेळा हौसे नवसे गवसे तर असतात, सगळेच आपल्याला लागतात, पण समर्पण हे महत्वाचं आहे. आणि आज मला खरोखर आनंद आहे, मला अनेक वेळा असं पाहायला मिळतं की आपल्याकडे जुने कार्यकर्ते आहेत, नवीन कार्यकर्ते आहेत. अनेक नवे कार्यकर्ते जेव्हा समर्पणानं काम करताना मला पाहायला मिळतात, ज्यांचा कदाचित पक्षाशी फार संबंध आला नसेल, त्यावेळी मला मनापासून आनंद होतो. पण कधीकधी एखादा जुना कार्यकर्ता पद मिळालं नाही, एखादी मनासारखी गोष्ट झाली नाही की ज्यावेळेस आक्रोश करताना दिसतो त्यावेळेस असं वाटतं की आपण कशा करता या राजकारणामध्ये आहोत, आपलं राजकारणाचं ध्येय काय आहे, हा प्रश्न माझ्यासमोर देखील तयार होतो. आणि म्हणून आज तुमच्याकडनं मी त्याग मागतोय आणि मी तुम्हाला ऑफर देतो, तुम्ही मला सांगाल तो त्याग करायला मी तयार आहे. तुम्ही जो त्याग सांगाल, तुम्ही मला सांगितलं पद सोड मी पद सोडायला तयार आहे, तुम्ही मला सांगितलं घर सोड मी एक वर्ष घर सोडायला तयार आहे, मी त्याग करायला तयार आहे, तुमची त्याग करायची तयारी आहे का सांगा? मग तुमची त्याग करायची तयारी नुसती ते हात वंच करून चालणार नाही, येत्या काळामध्ये तुमच्या त्यागाचं मूल्यमापन होईल. आणि वर्षभरानंतर खऱ्या अर्थानं ज्यांनी त्याग केला आहे त्यांचंच मूल्यमापन केलं जाईल, ज्यांनी त्याग केला नाही त्यांचा फार उपयोग देखील या ठिकाणी राहणार नाही. आणि म्हणून मी आज या ठिकाणी आपले राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यामुळे फार जास्त बोलू इच्छित नाही, पण ज्या प्रकारचे नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न चाललेला आहे, आम्हाला आता मल्टी टास्किंग करावं लागेल. संघटनेमध्ये आम्हाला संपर्क ठेवावा लागेल, सरकार आणि जनतेमध्ये सेतू आम्हाला तयार करावा लागेल, सरकारची कामं लोकांपर्यंत पोहोचवावी लागतील. आज तरुण चुगजींनी जे प्रेझेंटेशन आपल्या पुढे मांडलं हे सेलिब्रेशन नाही आहे, हे कम्युनिकेशन आहे. कम्युनिकेशन आज या कम्युनिकेशनच्या माध्यमातून सामान्यातल्या सामान्य माणसापर्यंत आपण पोहोचणार आहोत. जसं मगाशी प्रवीण दरेकरांनी सांगितलं गोष्ट खरी आहे, ही सामान्य माणसं जी आहेत ना हीच आपली शक्ती आहे. आणि ज्याप्रमाणे हनुमंताला देखील त्याच्या शक्तीची जाणीव करून द्यावी लागली तेव्हाच त्यांनी त्या ठिकाणी समुद्रापार उडी टाकून लंकेमध्ये पार आग लावून हनुमंत परत आला. हा जो सामान्य माणूस आहे, हा सामान्य माणूस ही मोदीजींची ताकद आहे. केवळ या संपर्क अभियानाच्या माध्यमातून त्याच्यातली हनुमंताची शक्ती आपल्याला जागृत करायची आहे. ती शक्ती जागृत झाली की तुम्हाला आम्हाला काही करायची आवश्यकता नाही आहे. तोच मोदीजींना डोक्यावर घेऊन पुन्हा एकदा तुमचं सरकार या ठिकाणी आणणार आहे, भारतीय जनता पक्षाचं सरकार या ठिकाणी आणायचं आहे. आणि म्हणून एवढंच लक्षात ठेवा, अडीच वर्ष आपण एक सरकार बघितलं, काय होतं त्या सरकारमध्ये? ते सरकार विश्वासघाताचं सरकार होतं. त्याच्या विश्वासघातापासून विसर्जनापर्यंतचा प्रवास आपण पाहिला. खंडीखोरांपासून दाऊदपर्यंत संबंध असलेल्यांचा मंत्रिमंडळातला समावेश आपण पाहिला. मंत्रिमंडळातला समावेश तर ठीकच आहे, पण मुख्यमंत्र्यांना एकूण अडीच वर्षामध्ये केवळ काही तास मंत्रालयामध्ये आपण बघितलं. मोठ्या मोठ्या लोकांची गळचेपी होताना आपण बघितली आणि पोलिसांच्या बदल्यांमध्ये वसुलीचं कान देखील आपण बघितलं. नरेटिव्ह कसा? संजय राऊतांना बेल मिळाली तर लोकशाहीचा विजय आणि नवाब मलिकांना बेल मिळाली नाही तर लोकशाहीची हत्या.
अशा प्रकारचा नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी आपण बघितला. पण आता या कुठल्याही प्रयत्नाला बळी पडायचं नाहीये. मला तर फार मजा आली काल परवा आमचे नाना पटोले त्यांना तर अवॉर्डच दिला पाहिजे. ते म्हणाले अंबानीच्या घरापुढचे स्फोटक मीच ठेवले. आता मलाही इच्छा झाली आपण एक स्टेटमेंट दिलो की 26-11 बॉम्बस्फोट नाना पटोलेंनीच केला. माझा सवाल आहे वाझेला पोलीस दलामध्ये परत कोणी घेतलं? हा वाझे पोलीस दलात परत येण्याकरता 2017 साली उद्धवजी ठाकरेंनी माझ्याकडे पाठवला आणि सांगितलं, दबाव आणला, त्यांचे मंत्री आले माझ्याकडे, नाही साहेबांचा आग्रह आहे, काही झालं तरी वाझेला तुम्ही पोलीस दलात परत घ्या. मी म्हटलं अशा माणसाला मी पोलीस दलात परत घेणार नाही आणि फाईलवर लिहिलं मी परत घेणार नाही. उद्धवजींचं सरकार आल्याबरोबर पहिला निर्णय काय झाला, वाझेला पोलीस दलात परत घेतलं. आणि त्याच्यानंतर वाझे कुठे असायचं, वर्षावर नाही तर मातोश्रीवर. हा कोणाचा वाझे होता, हा कोणाचा वाझे होता? आणि आता परमवीर सिंगाने तुमच्यावर आरोप केला, आमची काही चूक आहे? परमवीर सिंगला मुंबईचं आयुक्त कोणी बनवलं, उद्धव ठाकरेंनी. त्यांनी आरोप लावल्यावर काढलं कोणी, उद्धव ठाकरेंनी. आणि या ठिकाणी हा जो वाझे होता त्याला परत घेऊन त्याच्या माध्यमातून वसुलीचं रॅकेट उघडलं. आता त्याच्या जबानीत सगळं पुढे आलंय, कशा कशा प्रकारे वसुली करायला सांगितली होती हे सगळं पुढे आलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, खरं म्हणजे यांचं रॅकेट जर मी बाहेर काढलं नसतं आणि मनसुख हिरेनची हत्या जर मी शोधून काढली नसती तर हे सगळं यांनी पचवून टाकलं असतं. पण त्यावेळी विरोधी पक्षनेता म्हणून मनसुख हिरेनची हत्या मी शोधून काढली आणि यांचं रॅकेट पुढे आलं, नाहीतर हे असेच हजारो कोटी रुपये वसुलीच्या माध्यमातून कमवून राहिले असते. पण मी नाना भाऊंचे आधार मानतो. नाना भाऊ माझा खरा मित्र आहे. नाना भाऊला माहिती आहे की ही गोष्ट कोणाला विसरूच द्यायची नाही. लोक विसरले की वाझेचा विषय नाना भाऊ काढतातच, त्यामुळे मी त्यांचं मनापासून खरं म्हणजे आभार मानतो. आता आपल्याला अलीकडच्या काळामध्ये एक वज्रमुठ दिसते. आता या वज्रमुठीची काय परिस्थिती आहे हे सांगायची आवश्यकता नाही. कोणी कुठे बसायचं, कोणी कसं बसायचं, कोणी आधी भाषण द्यायचं, याचं काय चाललंय हे सांगण्याची काय आवश्यकता नाही. पण मी वज्रमुठीची 10 वाक्य आपल्याला सांगतो. 10 वाक्य. आत्ता एक पुस्तक आलंय आशिष जी, फार महत्वाचं पुस्तक आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे लोक माझे सांगती. आणि मी असं नाही खोटं नाही सांगत, तुम्ही त्याचा पृष्ठ क्रमांक 318 व 319 याच्यावर जे लिहिलेलं आहे त्याच्यातली 10 वाक्य मी आपल्याला सांगतो. म्हणजे वज्रमुठीचे प्रमुख माननीय शरद पवार साहेब, वज्रमुठीचा चेहरा माननीय उद्धव ठाकरे साहेबांबद्दल काय म्हणतात. पहिलं, हिंदुवृद्ध सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबतच्या संवादातील सहजता उद्धव ठाकरे यांच्या सोबत नव्हती. दुसरं, उद्धव ठाकरेंना राज्यातील घडामोडींची बित्तम बातमी नसे जी मुख्यमंत्र्यांकडे असायला पाहिजे होती. तिसरं, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केल्याने शिवसेनेत उद्रेक होईल याची कल्पनाच आम्हाला आली नव्हती. 4, त्यांचे कुठे काय घडतंय, त्यांचं कुठे काय घडतंय याच्याकडे बारीक लक्ष नसे, उद्या काय होईल याचा अंदाज घ्यायची क्षमता असायला हवी होती, ती नव्हती. त्यानुसार काय पावले उचलायची हे ठरवण्याचं राजकीय चातुर्य असायला हवं त्याची कमतरता आम्हाला जाणवत होती. मी नाही म्हणत आहे, कोण म्हणताय, मी नाही म्हणत आहे, लोक माझे सांगती. त्यानंतर त्यांना अनुभव नसल्याने हे सगळं घडत होतं तरी हे टाळता येणं त्यांना जमलं नाही. महाविकास आघाडी सरकार कोसळताना पहिल्याच टप्प्यात त्यांनी माघार घेतली, संघर्ष न करता त्यांनी माघार घेतली. उद्धव ठाकरे प्रशासनाच्या संपर्कात होते पण ऑनलाईन, तोपे अजितदादा इतर मंत्री मात्र प्रत्यक्ष संपर्कात होते. उद्धव ठाकरे फक्त 2 वेळा मंत्रालय, उद्धव ठाकरेंचे फक्त 2 वेळा मंत्रालयात जाणे हे आमच्या पचनी पडणारे नव्हते. आता हे 10 वाक्य मी म्हटले आहे का, हेच आम्ही उद्धव ठाकरेंबद्दल बोलत होतो तेव्हा आम्हाला महाराष्ट्र काय महाराष्ट्र द्रोही ठरवत होते, हेच बोलत होतो ना आम्ही, हे जात नाही, हे करत नाही, यांना अंदाज नाही, हे पाहत नाही, हेच आम्ही बोलत होतो.
तर तुम्हाला चंद्रकांताचा महाराष्ट्र दोरे ठरवत होते. आता वज्रमुठीच्या प्रमुखांनी वज्रमुठीच्या चेहऱ्याबद्दल हे 10 जे वाक्य या ठिकाणी लिहिलेले आहे, मी खरोखर पवार साहेबांचे कोटी कोटी आभार मानतो. आपल्याला काही करण्याची आवश्यकताच नाहीये. बरं, एक गोष्ट तर महाराष्ट्रामध्ये मला लक्षातच आली नाही, म्हणजे TRP कसा घ्यायचा याचं एक आपल्याला त्याचं एक मला असं वाटतं की एक प्रशिक्षण घ्यावं लागेल. मीच माझा राजीनामा माझ्या पक्षाकडे देतो, मग माझा पक्ष माझ्या राजीनाम्यावर आक्रोश तयार करेल, मग माझा पक्षच ठराव करेल, मग मीच माझा राजीनामा परत घेईन आणि मग मीच माझ्या जागी परत येईल. हा कागद दिलाच नाही, पण त्यांनी उद्धवजींना सांगितलं राजीनामा देतो म्हणणं आणि राजीनामा देणं यातला फरक काय. हा जो काही नवा फॉर्म्युला या ठिकाणी आलाय, असा एक लक्षात ठेवा, उष्ण बळ घेऊन वाघ बनता येते. आणि वाघ दोन प्रकारचे असतात, वाघ बनतही येतं कधी कधी, पण एक सर्कशीतला वाघ असतो आणि एक जंगलाचा राजा असतो. जंगलाचा राजा बनायचं असेल तर स्वतःची ताकद लागते, स्वतःचं बळ लागतं. उष्ण्या बळावर कोणी जंगलाचा राजा या ठिकाणी होऊ शकत नाही, हे देखील लक्षात घेतलं पाहिजे. बरं, पवार साहेब तर आता परवा काय म्हणाले, कर्नाटक झाल्यावर भाजपचा जोरच संपला म्हणाले, आता जोरच राहिला नाही, काय 5-6 राज्याचं सरकार आहे. त्यांना माहिती नाही 15 राज्यात आम्ही आहोत, त्यांना माहिती नाही 16 राज्यात, आणि त्यांना हेही माहिती नाही की त्याच्यानंतर उरलेल्या 8 राज्यात भाजपच प्रमुख विरोधी पक्ष आहे. देशामध्ये भाजपाचे 1543 पैकी 302 खासदार आहेत, भाजपचे 100 राज्यसभेचे खासदार आहेत. या ठिकाणी आपण जर बघितलं, अर्थात राष्ट्रवादीचं मी सांगणार नाही ते कुठल्या टक्केवारीत, म्हणजे वेगळ्या टक्केवारीत बसतात, या टक्केवारीतच नाही आहेत ते. देशामध्ये 1415 भाजपचे आमदार आहे, आपले अर्धेही कोणाचे नाही आहे. देशामध्ये आपण जर बघितलं खासदार आमदारांची संख्या किंवा राज्यांची संख्या, सगळ्यात मोठं सरकार आपलं आहे, सगळ्यात जास्त आज अनुकूलता आपल्याला आहे. एखादं राज्य गेल्यानंतर पवारांना जर असं वाटत असेल की भारतीय जनता पार्टी कुठेतरी संपणार वगैरे, त्यांना एवढीच आठवण देतो की तुम्ही 2019 असाच विचार केला होता जेव्हा 18 राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड गेलं, तुम्हाला वाटलं आता संपलं. या तिन्ही राज्यात 6 महिन्यामध्ये सगळ्या जागा भारतीय जनता पक्षाच्या निवडून आल्या, कारण या देशामध्ये लोकांचं मोदीजींवर प्रेम आहे. आता नवीनच चालू झालंय, कोणी म्हणतं भाकरी फिरवतो, कोणी म्हणतं भाकरी करपणार, कोणी म्हणतं भाकरी अजून काय वाकडी होणार. काय महाराष्ट्रातली परिस्थिती आहे, एक पक्ष भाकरी फिरवणारा, एक भाकरीचे तुकडे तोडणारा आणि तिसरा पक्ष पूर्ण भाकरी हिसकावून घेणारा. आपला एकमेव पक्ष आहे जो गरिबांच्या भाकरीची चिंता करतोय. 48 कोटी गरिबांचे जनधन खाते, 10 कोटी उज्ज्वला गॅस, शौचालय, शेतकरी सन्मान निधी, कोट्यावधी लोकांना घर, कोट्यावधी लोकांना आयुष्यमान भारत, 220 कोटी कोविडच्या लसी, खरं म्हणजे लाभार्थींची बेरीज लावली तर आज या ठिकाणी ती बेरीज देखील आपल्याला करता येणार नाही. केवळ 11 महिन्यामध्ये आपलं सरकार महाराष्ट्रात आल्यानंतर जे आपण जनविकासाचे निर्णय घेतले, ज्याचा आपण अभिनंदनाचा प्रस्ताव या ठिकाणी पास केला, नमो शेतकरी महासन्मान निधी 6,000 रुपये आता मोदीजींच्या सोबत आपलं सरकार देणार, शेतकऱ्याला 12,000 रुपये आपण देणार, 1 रुपयामध्ये पीक विमा देणार, शेतकऱ्यांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून 24/7 दिवसा देखील त्या ठिकाणी वीज आपण देणार, जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून त्याच्या शेतीला पाणी देणार, आमच्या महिलांना ST प्रवासामध्ये 50% सवलत आम्ही देणार, लेख लाडकीच्या माध्यमातून घरी मुलगी झाली की ते घर लखपती होणार, महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून 5 लाखापर्यंतचा इलाज आता मोफत होणार, मोदी आवासच्या
अंतर्गत ओबीसींना 10 लाख घर मिळणार, त्याच्या व्यतिरिक्त एससी एसटी 5 लाख घर मिळणार, जनरलला देखील 5 लाख घर त्या ठिकाणी मिळणार, नदी जोड आणि सिंचनाचे प्रकल्प आपण करणार, रस्ते रेल्वे स्वच्छ भारत अभियान याचं काम आपण या ठिकाणी करणार, 14 मेडिकल कॉलेजेस आपण करणार आणि समाजाच्या सर्व घटकांचं कल्याण करण्याकरता कल्याणकारी योजना देखील या ठिकाणी आपण राबवणार। त्यामुळे आपल्याला आज एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे, माननीय राष्ट्रीय अध्यक्ष आपल्याला अभियानाच्या बद्दल तर सांगणार आहेत, पण आज राष्ट्रीय अध्यक्षांना या ठिकाणी आपल्याला आश्वस्त करायचं आहे कि आप महाराष्ट्र की चिंता मत कीजिए, आप आपका आशीर्वाद बना रखिए, महाराष्ट्र का एक एक कार्यकर्ता लड़ेगा। और जैसे 2014 में और 2019 में हमने 42-42 सीटें दी, एक आध सीट बढ़ाएंगे, कम नहीं होने देंगे, ये दावा करता हूं, ये वादा भी करता हूं आणि आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो, आपले आभार मानतो आणि आपलं दिलेलं वचन विसरू नका। मी पण विसरलेलो नाही, तुमच्यापैकी कोणी मला जे मागेल तो त्याग मी करीन एवढं सांगतो, आपलं त्यागाचं वचन लक्षात ठेवा एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।